मुलांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे संकटात मित्राची परीक्षा होते। ऐकूया तर मग। चंपक नावाचे एक अरण्य होते। अरण्यात चित्रांग नावाचा हरिण आणि एकाक्ष नावाचा कावळा प्रेमाने राहत होते। एकदा चित्रांग वनात फिरत असताना त्याला एका कोल्ह्याने पाहिले। क्षुद्र बुद्धी नावाच्या त्या कोल्ह्याला स्वार्थी हेतूने हरिणाबरोबर मैत्री करण्याची इच्छा होती। सूर्य मावळल्यानंतर क्षुद्र बुद्धी म्हणजेच तो कोल्हा हरिणाबरोबर त्याच्या निवासस्थानी म्हणजे तो राहत होता तिथे आला गेला। हरिण आणि कोल्हा यांना पाहून कावळा म्हणाला, मित्रा चित्रांगा हा दुसरा कोण? हरिण म्हणाला, हा कोल्हा आहे, आपला मित्र होण्याची याची इच्छा आहे। कावळ्याने मग त्याला सांगितलं, अकस्मात आलेल्या सर्वस्वी अपरिचित असलेल्या अशा लोकांबरोबर मैत्री करणे काही योग्य नाही, हा आपल्या ओळखीचा नाही, मग याच्यासोबत आपण मैत्री का करावी? हे ऐकून कोल्ह्याला राग आला। तो म्हणाला, हरणाला ज्यावेळेस मी पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस मी अनोळखी होतो, पण जसा हा हरिण माझा भाऊ तसेच आपणही, असं तो त्याला म्हणू लागला आणि युक्तिवाद करू लागला। पण हरिण म्हणाले, अरे भांडण करू नका, आपण सर्वजण एकत्र आनंदाने राहू। असं म्हटल्यानंतर कावळा म्हणाला, ठीक आहे। काही काळ गेल्यानंतर कोल्हा हरणाला म्हणाला, या जंगलात एक धान्याने पूर्ण असं भरलेलं शेत आहे, ते मी तुला दाखवतो, तसे जर तू बघितले तर तुला खाण्यासाठी जास्त इकडे तिकडे फिरावं लागणार नाही, तुझी खाण्याची चिंता मिटेल। असे म्हणून कोल्ह्याने हरणाला ते शेत दाखवलं। हरिण दररोज तिथे जाऊन धान्य खाऊ लागले आणि हे त्या शेतमालकाच्या लक्षात आलं की आपल्या शेतातलं धान्य कोणीतरी खाऊन जाते। मग त्याने काय केलं, त्या शेतमालकाने त्या शेतात जाळं पसरून ठेवलं। दुसऱ्या दिवशी तिथे हरिण आले आणि ते त्या जाळ्यामध्ये अडकले। त्याने विचार केला, आता मित्र हेच माझे आश्रयस्थान, म्हणजे आता मला माझा मित्रच याच्यातून सोडवणार आहे। तो दुरूनच पाहत होता की आपल्याला मित्र कधी येणार आहे, मग तो माझी सुटका करेल याच्यातून, असा तो सतत विचार करत होता। दूरवर कोल्हा हे बघत होता आणि तो मनात आनंदित होत होता। का आनंदित होत असेल बरं तो? त्याला वाटले, आता शेतकरी ह्याला चांगला मारेल आणि त्यामुळे काय होईल, हरणाचा मृत्यू होईल आणि याचे मांस मला अगदी खाण्यास मिळणार आहे मनसोक्त असे, आणि त्यामुळे त्याला खूप आनंद होता। त्याची जी इच्छा होती मैत्री करण्यापासूनची ती पूर्ण होणार असे त्याला वाटू लागले। आता मला भरपूर जेवण मिळेल। तो कोल्ह्याला पाहून हरिण म्हणाले, मित्रा प्रथम माझे पाश तोड, मला वाचव या संकटातून। कोल्हा दुरूनच म्हणाला, अरे मित्रा हे जाळे खूप चिवट आहे आणि दुसरं म्हणजे हे स्नायूंनी बनवलेलं आहे, याला मी आज माझ्या दातांनी स्पर्श करू शकत नाही, कारण आज माझं व्रत आहे, माझा उपवास आहे, म्हणून मी काही तुला याच्यातनं सोडवू शकत नाही। असे म्हणून तो तिथून निघाला आणि थोड्या अंतरावर एका झाडाच्या मागे लपून बसला। त्याला वाटले, आता आपण हरणाची छान मजा बघूया। संध्याकाळी कावळा हरणाला शोधत तिथे आला। हरणाला तशा अवस्थेत पाहून तो म्हणाला, मित्रा काय रे हे? हरिण म्हटले, अरे मी तुझं ऐकायला पाहिजे होतो, मी तुझं ऐकलं नाही त्याची मला ही शिक्षा मिळाली, आता मला कळत नाही आहे की मी कसं यातून सुटणार आहे। कावळा म्हणाला, तो कोल्हा कुठे आहे? हरिण म्हटला, तो तिथेच असेल कुठेतरी थांबलेला, माझ्या मासाची त्याची खाण्याची त्याची इच्छा असे आहे। कावळा म्हणाला, तू असं कर, तू न घाबरता थांब, आपण आधी तुला इथून कसं सोडवता येईल याचा विचार करूया।
असा विचार करत करत रात्र होऊन गेली, सकाळ झाली। नंतर सकाळी बघितलं तर कावळ्याने बघितलं दुरून की तो शेताचा जो मालक आहे तो हातात काठी घेऊन येत आहे। मग त्याला पाहून कावळ्याने म्हटले, मित्रा हरणा, तू आपण जणू मेलो आहोत असे दाखव। त्या हरणाने मग काय केलं, पूर्ण श्वास घेऊन पोट फुगवून पाय ताठ करून अगदी न हालता पडून राहिला। जेव्हा मी आवाज करेल त्यावेळेस तू ताबडतोब पळायची असे कावळ्याने हरणाला सांगितले। त्याप्रमाणेच हरणाने कृती केली। त्याने पोट फुगवले आणि अगदी शांत पडून राहिला। शेतमालकाने हरणाकडे पाहिले आणि म्हटले, अरेच्चा स्वतःच मेला असं त्याला त्याने म्हटलं। आणि त्याने काय केलं, त्या हरणाला त्या जाळ्यातून पूर्णपणे बाहेर काढलं। हरिण कावळ्याच्या इशाऱ्याचा वाटच बघत होता। तेवढ्यात कावळ्याने काव काव असा आवाज केला आणि तो आवाज ऐकून हरिण ताबडतोब तिथून पळून गेलं। आणि ते पळत असताना शेतकऱ्याला मात्र राग आला। मग त्याने काय केलं, त्या हरणाला काठी मारली। परंतु ती मारलेली काठी हरणाला न लागता कोल्ह्याला लागली। बघा, यासाठी काय आहे या गोष्टीचं नाव, की संकट काळातच मित्राची ओळख असते। आपला मित्र करत असताना आपण व्यवस्थित विचार करूनच कोणाशीही मैत्री करावी आणि मैत्री केल्यानंतर ती पूर्णपणे निभवावी। त्या मैत्रीचं नातं जे आहे ते पूर्णपणे सांभाळावे। कधीही मित्रांची आपल्या आपल्या मित्रांमध्ये भांडणं करू नये। समजलं सगळ्यांना? आणि अशी जी मित्र असतात जे दुसऱ्यांचं वाईट चिंतत असतात त्यांची कशी फजिती होती ते तर तुम्ही आता बघितलंच, हो की नाही?